नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. दिघा विभागातील माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते आणि गवते परिवाराने त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये मंगळवारी प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संदीप नाईक म्हणाले की गवते परिवार हे सक्षम आणि कर्तबगार लोकप्रतिनिधी आहेत. महाविकास आघाडीत कामे होत नसल्याने त्यांची घुसमट होत होती. 1.5 महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये पुन्हा दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येणाऱ्या काळात शिंदे गटाच्या नगरसेवकाबरोबर सुसंवाद ठेवून काम करू असे सांगितले. नवी मुंबई विमानतळ बाधित पारगाव आणि डुंगी गावात पावसाचे पाणी जाऊन पूर परिस्थिती निर्माण झाली. या संदर्भात तहसीलदार विजय तळेकर यांनी पाहणी केली आहे. विमानतळ बाधित पारगाव ग्रामपंचायत हद्दीतील पारगाव आणि डुंगी या गावात सन 2017 पासून पावसाच्या पाण्याने पूर परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत अलिबाग येथे झालेल्या बैठकीत सिडकोचे अधीक्षक अभियंता गोसावी, कार्यकारी अभियंता गुजराती आणि सहाय्यक अभियंता वसुले यांनी यावर्षी पारगाव आणि डुंगी गावात पाणी जाणार नाही तशी उपाययोजना केली असल्याचे सांगितले होते. मात्र या वर्षाच्या पहिल्याच पावसात दोन्ही गावांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी गेले. पाणी दरम्यान तहसीलदारांना सिडकोने केलेली उपाययोजना अपयशी झाल्याचे दिसून आले. यावेळी सरपंच नाईक, उपसरपंच निशा पाटील यांच्यासह अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय जाहीर करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी शनिवारी अंतिम करण्यात आली आहे. यात प्रारूप यादीत जाहीर केलेली 8,45,524 मतदारसंख्या कायम ठेवण्यात आली आहे. तर 41 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 1 आणि 21 हे दोन प्रभाग वगळता इतर 39 प्रभागातील मतदारांची संख्या बदलली आहे. प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती घेण्यासाठी 1 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार 1842 हरकती घेण्यात आल्या होत्या. नियमनानुसार हरकतींवर सुनावणी घेतली जात नाही, मात्र हरकतीनुसार स्थळ पाहणी पालिकेमार्फत करण्यात आली आणि त्यानुसार पालिकेने दुरुस्ती करून अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला होता. त्यानंतर शनिवारी पालिकेने अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. सिडकोने खड्डे, पदपथ दुरुस्ती आणि खुल्या गटारावर झाकण बसवण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करून ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र खारघर परिसरातील रस्ता दुरुस्तीचे काम पनवेल महापालिकेकडून केले जात आहेत. त्यामुळे सिडकोने नेमलेल्या ठेकेदाराने कोणती कामे केली याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. खारघर वसाहत सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यंदा रस्त्याची किरकोळ कामे सिडकोने करावीत असे ठरले होते, मात्र अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन पनवेल महापालिकेने खड्ड्यात पेवर बसवण्याचे काम सुरू केले आहे. खारघरमधील खड्डे बुजवण्याचे काम सिडकोचे आहे, मात्र खड्ड्यांविषयी नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे पनवेल महापालिकेने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले असल्याचे प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी यांनी सांगितले आहे. उरण तालुक्यातील चिरनेर येथे असलेल्या अक्कादेवी माळरानाच्या धरणावर शनिवारी सुट्टीनिमित्त अनेक पर्यटकांनी धरणात पोहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे अक्कादेवी धरण परिसर पर्यटकांनी गजबजल्याचे चित्र निर्माण झाले होते. मागील 11 दिवस पावसाने कोकण विभागासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले. पावसाची उसंती मिळाल्याने आणि अनेक ठिकाणच्या धरणांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने बहुतांशी धरण आणि धबधब्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना मज्जाव करण्यात आल्याने आणि चिरनेर येथील या अक्कादेवी धरणाची खोली अधिक नसल्याने पर्यटकांनी पावसाळ्यातील धबधब्याची मजा लुटण्यासाठी आपले मोर्चे अक्कादेवी धरणाकडे वळवले आहेत. रविवार शिवाय इतर दिवशी पर्यटकांची रेलचेल धरण परिसरात सुरू आहे. माझी हकालपट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे, त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हणत रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
मातोश्रीवर बसून हकालपट्टी करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे का, असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला असून हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचेही आत्मचिंतन करा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. रामदास कदम म्हणाले की मी गेल्या 52 वर्षापासून शिवसेनेसाठी संघर्ष करत आहे, अशा शिवसैनिकावर राजीनामा देण्याची वेळ का येते याचे आत्मपरीक्षण करा. हकालपट्टी तुम्ही केली नाही तर मी तुम्हाला माझ्या मनातून काढले आणि आधी राजीनामा फेकला. आपल्या मनातील खदखद मांडताना कदम यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान त्यांनी यावेळी आपला मुलगा योगेश कदमवरही अन्याय झाल्याचा आरोप केला. वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कान्होली गावास भेट दिली. पूरग्रस्तांना आधी अधिकाधिक आर्थिक मदत दिली जाईल आणि त्यानंतर त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वप्रथम हिंगणघाट येथे पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी कान्होली गावास भेट दिली. येथील पूरग्रस्तांची ग्रामपंचायत इमारतीत तात्पुरती सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी असलेल्या गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे कायमस्वरूपी पुनर्वसन करून द्या अशी मागणी केली. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावर, रामदास आंबटकर, रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार उपस्थित होते. दमदार पावसामुळे बाजारात रानभाज्या विक्रीसाठी आल्या असून औषधी गुणांमुळे खवय्यांची त्यास पसंती लाभत आहे. यातून कष्टकरी आदिवासींना पावसाळी हंगामात रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले आहे. कोकणाला मोठे वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती या क्षेत्रात आढळतात. याचबरोबर आरोग्यवर्धक रानभाज्या पावसाळ्यात उगवतात. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने खाल्ल्या जातात. वर्षभर मेथी, शेपू, पालक, लाल माठ यासारख्या नेहमीच्या पालेभाज्या खाणारे लोक पावसाळ्यात रानभाज्यांची चव आवर्जून चाखतात. त्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे या भाज्या मोठ्या प्रमाणात उगवू लागल्या आहेत. या भाज्यांची खास लागवड करावी लागत नाही, निसर्ग क्रमानुसार त्या जंगलात उगवतात. या भाज्यांमध्ये लोह, तंतुमय पदार्थ आणि इतर खनिजे विपुल प्रमाणात आढळतात. त्यामुळे या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त समजल्या जात असून भाज्यांची लोकप्रियता वाढली आहे. केंद्र सरकारने सुट्ट्या धान्यावरील 5% GST मागे घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यानुसार सुट्ट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यावर 5% GST लागणार नाही आहे. GST लागू झाला तेव्हा ब्रँडेड तृणधान्ये, डाळी आणि मैदा यावर 5% GST लावण्यात आला होता. त्यानंतर यामध्ये बदल करण्यात आला आणि GST फक्त नोंदणीकृत ब्रँडवर लावला गेला. पण अनेक ब्रँड्सनी त्याचा गैरवापर केला आणि त्या वस्तूंवरील GST महसुलात मोठी घट झाली. यामुळेच GST परिषदेच्या मागील बैठकीत या वस्तूंच्या प्री पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या स्वरूपात विक्रीवर GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर आता केंद्राने खुल्या धान्यांवरील GST मागे घेऊन दिलासा दिला आहे. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आणि भाजप युवा नेते निलेश पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर आणि जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही उपक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला. या जलतरण स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत पनवेलमधील तलाव हे आपले वैभव आहेत असे प्रतिपादन करत निलेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान मिरची गल्लीतील वैश्य समाज हॉलमध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 90+ जणांनी रक्तदान केले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशील भगत, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. शिवसेनेच्या 12 खासदारांनी मंगळवारी हिंदुत्ववादी विचारांना आणि युतीच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्यानंतर आम्ही संसदेमध्ये शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलेले आहे. राहुल शेवाळे गटनेते असतील,
तर भावना गवळी मुख्य प्रतूद असतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन शिवसेना भाजप युती सरकार सत्तेत आली आहे. आता खासदारांच्या भूमिकेने केंद्राचंही पाठबळ मिळेल आणि महाराष्ट्रात विकास कामांचा धडाका दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच संजय राऊतांवर निशाणा साधत राऊत रोज सकाळी मॅटिनी शो घेतात, त्यांच्या बोलण्याला काय महत्व द्यायचे असा टोला लगावला. भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे मागील 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या करंजाडे पाणी प्रश्नावर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून सद्यस्थितीत पाणी पुरवठा 12.5 MLD पर्यंत होत आहे. तर पुढील 2 ते 3 दिवसात परिस्थिती पूर्णतः पूर्वपदावर येईल आणि 14 ते 15 MLD पर्यंत पाणी पुरवठा होईल अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांनी सिडकोचे पाणी पुरवठा अधिकारी गायकवाड यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेवेळी समजली. अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी सेक्टर 6 येथे आले होते. त्याचप्रमाणे नव्या जलवाहिनीच्या वॉल्वसाठी खोदकाम केलेल्या कामाची पाहणी करून लवकरच काम पूर्ण करू अशी ग्वाही सिडको अधिकाऱ्यांनी पाहणी दरम्यान दिली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मिरेंद्र शहारे, युवा नेते अतिश साबळे, उपाध्यक्ष दिनेश धामस्कर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उरणचे आमदार महेश बालदी यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. राज्यात सध्या अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांना वाढदिवसानिमित्त बॅनर न लावता सामाजिक उपक्रम राबवा असे आवाहन केले होते. त्यानुसार वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे कार्यकर्ते निलेश बामा पाटील यांच्यामार्फत दिघोडे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रेझिन आणि फळ वाटप केले. यावेळी आमदार महेश बालदी यांची ज्येष्ठ कन्या राधिका बालदी आणि नेहा बालदी तसेच जासई विभाग अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे, दिघोडे ग्रामपंचायत सरपंच सोनिया मयूर घरत, वैश्विक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित पाटील, भाजप दिघोडे गाव अध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. अटल फाउंडेशनच्या प्रयत्नाने पाटीदार समाजातील खारघरमधील महिलांना पनवेल महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती नुकतीच देण्यात आली. यामध्ये माजी महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा उपाध्याय यांनी महिलांना ड्रायव्हिंग, ब्युटी पार्लर आणि बेकरी प्रशिक्षण आणि कॅन्सरग्रस्त व्यक्तींच्या परिवारांना 25,000 रुपयांची आर्थिक मदत या योजनांची माहिती दिली. यावेळी अटल फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा नेते अमर उपाध्याय, कांचन बिर्ला, अंजुबेन पटेल उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.